मराठा आरक्षणाविरोधातल्या सगळ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी होणार आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात विविध याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्यात. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होणं अपेक्षित आहे. अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमेय, या संदर्भात आज हायकोर्टातल्या पूर्ण पीठापुढे नियमित सुनावणी अपेक्षित आहे. आज मागास प्रवर्ग आयोगाच्या वतीनं बाजू मांडली जाईल आणि त्यानंतर आयोग आपली काय भूमिका स्पष्ट करतो हे पाहावं लागेल. यापूर्वी आयोगाला प्रतिवादी करायचं की नाही यावर खलबत झाली होती, त्यावर आयोगाच्या वतीनं प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलंय. या प्रतिज्ञापत्रात मराठा समाजाकडे मागासलेपणानं पाहण्याची गरज आहे आणि तो पर्यायी मागासलेपण असावं असं सुद्धा म्हटलं होतं. त्यामुळे या संदर्भात आता आयोगाच्या वतीनं हायकोर्टात कशा प्रकारे युक्तिवाद केला जातो, त्यानंतर जे याचिकाकर्ते आहेत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत याचिका दाखल केल्यात, ते त्या युक्तिवादाला कशा प्रकारे उत्तर देतात हे सुद्धा पाहावं लागेल. दुपारी 2:30 मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण पीठापुढे यावर सुनावणी होणं अपेक्षित आहे. अमेय, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.